Jesus. So let's close our eyes right now and give thanks to the Lord for who He really is. He is our God, He is our Creator, He is our Savior. Lord, Heavenly Father, we thank you, we praise you, Lord. Thank you for your word. Thank you, Lord, for your love, for your mercy, which endures forever and ever. Lord, you are a loving, a gracious, an almighty God. You are our Creator. You are our Savior. You are our everything. Right now, Lord, you speak to us what you want us to hear. Help us, Lord, to keep our focus on you in this session. I command every distraction, every spirit of disturbance to get out of our life right now in Jesus' name. And I believe that we are anointed. I believe that your word is above everything in our life. And so, Lord, right now as we are here, I believe, Lord, that you are taking complete control of my mind, of my vocal cords. You speak to us, Lord, exactly what you want us to hear. We love you, Lord. We thank you for all that you are doing. And we believe that you are taking us deeper and deeper into how much you love us. We thank you and we praise you, Lord. In Jesus' name we pray. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Okay, so today what are we going to learn about? He had said earlier. Speaking in tongues. We are going to learn about speaking the language of God. Speaking in tongues. Vichitra Bhasin Ami Uloba Bhajami Sikhtale. विचित्र भाषेत उलोवपाक आम्ही शिकतले. कितले जाणांक आम्ही विचारले ओके एकूच तुकाच कळटा पूण ओके आम्ही हे दरांतल्यान भायर सरता आसतना आज विचित्र भाषेत उलयन आम्ही भायर सरतली. आणि विचित्र भाषेत उलयता फॉर एक्झाम्पल तूं उलयता जाल्यार तसो फोड कितें तेंय शिकतली. ओके सपोज आम्ही विचित्र भाषेत उलयता आनी आमी कित्याक उलयता आनी कितें आमकां बेनिफीट आहा तो खबर ना जाल्यार उलयन कसलो फायदो खबर ना म्हणटकच कितें आता आमकां जेन्ना नॉलेज अंडरस्टँडींग आसना तेन्ना आमकां तें सोसना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो व्हेन वी सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट द गिफ्ट ऑफ टंग्स. ओके एंड वी नीड टू अंडरस्टँड हाउ दिस टंग्स हाउ दिस गिफ्ट वर्क्स एंड हाउ वी कैन मेक इट वर्क फॉर अस. ओके बिकॉज इफ वी डोंट अंडरस्टँड हाउ इट वर्क्स if we can understand how this gift of tongues works for us in our life, then our lives will be, I'm praying in tongues, but then I don't know why this tongues is beneficial. I'm praying in tongues just because I have to. Okay? And that should not be the case. We are not just praying in tongues because we have to pray in tongues. We are praying in tongues because we are talking to God. आम्ही जेव्हा विचित्र भाषेत उलयता तेव्हा आम्ही देवाकडे उलयता. ही एक भास देवाची भास जी देवचारक सोजमना. प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो एज वी आर स्पीकिंग इन टंग्स एज वी आर स्पीकिंग दिस सीक्रेट लैंग्वेज दैट इज इन द वर्ल्ड वी आर टॉकिंग टू गॉड डायरेक्टली. आम्ही डायरेक्ट कनेक्शनान उलयतात देवाकडे जेव्हा उलयतात आता आम्ही इंग्लिश भाषेत उलयतात कोकणी भाषेत उलयतात देवाकडे पण ही देवाची भास जेव्हा उलयतात त्यांना ओके आम्ही डायरेक्ट उलयता देवाकडे तातूंत भितर मोते आनी कोणूच येयना कोणाकूच ती भास सजमना आनी जे तुझ्या भितर देवा भितर आनी ते फुडें आमी शिकतले तातूंत आनी कितें जातले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो राइट नाउ ओके एज वी आर हियर एज वी आर गोइंग टू लर्न टू स्पीक इन टंग्स दिस गिफ्ट ऑफ टंग्स इज अ स्पिरिट टू स्पिरिट कनेक्शन व्हेन यू आर प्रेइंग इन टंग्स देयर इज नथिंग इन योर फ्लेश देयर इज नथिंग इन द सेंसेस व्हिच विल कन्विंस यू ओ यू आर टॉकिंग टू गॉड. Nothing in the natural. It's all about a language of faith speaking from the spirit to God's spirit.
ही बस जेव्हा आम्ही उलयतात ही एक भवटाची बस जे आमकां आमच्या कुडींत व आमच्या जिवितांत कांयच दिसतना. लाईक फॉर एक्झाम्पल आमकां गरम लागता, थंड लागता, राईट, एक आमकां फिलींग असतात. पण ही जेव्हा बस उलयता तेव्हा आमकां कसलेच फिलींग येना. कित्याक भवट म्हणजे कितें? भवट म्हणजे यू हॅव टू बिलीव, विश्वास दवरपाचो देवाचेर. ओके, आम्ही भवट म्हणटा न्हू. सो पहिली भवट म्हणजे कितें तें आमकां समजो ना जाल्यार हे कितें आमी उलयतात ते आमकां तेजी सोजमिकाय केन्नाच मेळची ना. सो भवट म्हणजे कितें? आमी ओके जे आमी चोवूंक ना, जे आमकां दिसती पडना, पूण आमी ते स्वत मानतात, ताका भवट म्हणटा. प्रेज द लॉर्ड. प्रेज गॉड. नाउ सी दिस एक्ट्स 2 विल स्टार्ट ऑफ विथ वर्स 1 एंड वेन द डे ऑफ पेंटिकॉस्ट द डे ऑफ पेंटिकॉस्ट वॉज फुली कम दे वर ऑल ऑफ द डिसिपल्स ओके ऑल ऑफ देम वर विथ वन अकॉर्ड इन वन प्लेस. Are we all in one accord in one place? आम्ही सोगळी एक मोतीन या जाग्यार असत. Yes. एकूच मोतीन एकूच चिंतनी या जाग्यार येयली असत. Yes. Okay. वेगळे वेगळे जाग्यार आम्ही दुसरे दुसरे भाषेची चिंतना घेऊन वयतात, राईट. पण या जाग्यार वो इकोजेत वयतात तेव्हा आम्ही ओके एक एक चिंतना घेऊन वयतात की ते देवा कारणा दिवपाचे. ओके, आमकां एक फिलींग जाय आसता भावाटाचे हो जागो, भावाटाचो हो जागो जे आम्ही जेजून भीत स्वत मानतात म्हणून आम्ही हे जाग्यार आज येयल्या आणि एकूच मोतीन आम्ही हिंगा एकटाय झाली असा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो वी ऑल कम हियर लाइक द डिसिपल्स. वी आर ऑल डिसिपल्स ऑफ जीसस बिकॉज वी ऑल बिलीव, राइट. हाउ मेनी ऑफ यू बिलीव इन जीसस? यस. सो वी ऑल बिलीव इन जीसस. वी आर द डिसिपल्स ऑफ क्राइस्ट एंड एज द डिसिपल्स वी आर ऑल गैदर्ड टुगेदर इन वन अकॉर्ड इन वन प्लेस टुडे. Okay, and that is when we will see this gift of tongues activating because we are all gathered together through the power of the Holy Spirit. We are gathered as one body of Christ. That is why the Bible teaches us we are not one person or two people or five people. We are one body. That means we are one in Christ. सो आम्ही आज एकट्यान जाल्ले आसा, भावाटान आम्ही एकट्यान जाल्ले आसा आनी एक जाग्यार एकट्यान जाल्ले आसा. पवित्र रत्नाच्या देण्यांनी आम्ही बोललेली आसात. ओके, आनी हे पवित्र रत्नाच्या देणा वरवी ही भावाटाची भास आम्ही आज उलयतली. ओके, आनी जेन्ना आम्ही हिंगा एकट्यान जाल्ले आसात तेन्ना आम्ही पहिल्याच सुरवातेकूच जाय सांगले. ओके, वे टू ओ थ्री आर गॅदर, वे दोघा तिंगा एकट्याय जाल्या जेजूच्या नांवान तिंगा देवाचो आत्मो आसा. Praise the Lord. Praise God. Praise so God. When we have gathered over here today, okay, in one accord, means our mind is in agreement with the word. If our mind is not in agreement with the word, it will be very difficult to speak to God in the spirit because our mind will come in between and say, really? You're really talking to God? You're really speaking? You're just speaking some words that no one understands. That's what our mind will say. When you're praying in tongues, it may look like you're just speaking some words. But actually, when you're praying in tongues, you are talking to God so much in the spirit, one accord, one mind with God, one mind with His word, and that is when you release the supernatural power of God through this gift. So, jenna ami ye jagar ekta jalya asat, poitra atma jenna asat, ani devacha utra parvane ami jenna chinta, amchi chintna ek jata, tenna o poitra atma amcha bhitor, okay, ek, you know, like, it is stirred inside. म्हणजे ओके ताका आम्ही आभूस करतात आणि जेव्हा हो पवित्र रत्न हे जाता तेव्हा आमकां वी कॅन सी द मॅनिफेस्टेशन. बट कितें आमी जेन्ना चिंता की हे कशें जाता, ही देवाची भास आमी उलयतात कित्याक आमकां फायद्याक पडटा, आमी चिंतूंक लागतात तेतून आमकां कांयच दिसती पडपाक ना, कांयच दिसती पडना. लायक कित्याक आमी उलयतात ही एक भाशेची भास, म्हाका कांय समजना, कोणाकूच समजना, पूण आमी कितें उलयतात अशें आमकां चिंतना येतली. पूण ही चिंतना खंयसून येतात? ही चिंतना देवचार आली, देवचार आमच्या तकलेन जाता. कित्याक ही देवाची भास ताका सोजमना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाउ सी वर्स नंबर 2 एंड सडनली देयर केम अ साउंड फ्रॉम हेवन एज ऑफ अ रशिंग. प्रेज हालेलुया. एज ऑफ अ रशिंग माइटी विंड. सो व्हाट द स्क्रिप्चर टीचेस, इट डजंट से द होली स्पिरिट केम the wind came. It doesn't say that. It says the Holy Spirit, the power of God came as a wind. So when we are here and we are going to speak in tongues, okay, even if you feel something, let's say you feel cold, you feel shivering, whatever, please know that the Holy Spirit will not
he might come, he came as the wind, he's not the wind. So in our life also, when we feel something, the Holy Spirit is not just the feeling. The feeling is a result of the Holy Spirit in us, working in us. The feeling is only a result. But what really matters is not the result. What really matters is the Holy Spirit working in us, even though we can't see it. सो ऑल जेव्हा पवित्र आत्मा आमच्यात येतात ओके आणि आमच्या विगत जे येतात त्यांना आमच्या पुढे एक फिलिंग येईल ओके की आमचे अंग गरम जातात आमचे अंग तोंड जातात व आमच्या डोळ्यातल्या दुखा येतात आणि ही आमच्या स्क्रिप्चर किती सांगतात ही केम लाईक एज अ विंड म्हणजे किती तो पवित्र आत्मा वारे न पण वाऱ्या भाषेन तो येलो सो तेच भाषेन आमच्या जिवितात जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जिवितात काढतात त्यांना आमचं काम होतं आमच्या भितर त्यांना आमकां ही दिसती पडटली पूण तो पवित्र आत्मा न्हू आमकां कितें दिसता की आयज आपण तोंड जालें जाल्यार आयज आमकां पवित्र आत्मा येयलो पूण दुसरे फाटी आपण रेगुलर गेलो तेन्ना आपण तोंड वा गरमूय जावंक ना आयज पवित्र आत्मा नासलेलो अशें आमकां केन्ना दिसना दिसता पूण ओके पवित्र आत्मा आमच्या भितर आसा बौद्धिजमा वरवी पवित्र आत्मा आमच्या भितर आसा पूण कितें आमी स्वत मानून पावलां घेवंक जाय जिवितांत ओके जेजूच्या उतरा प्रमाण प्रेसलो Hallelujah. Now, when we see the scripture, okay, the Holy Spirit came as of a rushing mighty wind, and it filled all the house where they were sitting. Now see this. And there appeared unto them cloven tongues like as of fire, and it sat upon each of them. Some of them or each of them? Each of them. So did only some receive the gift of tongues or did they all receive the gift of tongues? That means even for us today, the gift of tongues is not something that only some of us receive. Gift of tongues is something we all receive. It is our birthright. Okay? When we were born, God created us to speak to Him. God created us to speak His language. God created us to speak in tongues. This is our birthright. Okay? To speak in tongues, it is our birthright. But just like how these disciples, even though it was there, even though the capacity to speak in tongues was there, only when they sat in the room, they were able to come under the power of the Holy Spirit, open their mouth, and they began to speak. So in the same way, for us also, the Holy Spirit is there. The gift of tongues is there as the birthright. But we also need to learn to activate his gift of tongues, spending time in speaking. Okay. आता ओके हिंगा ही होळ आमकां कितें सांगता की एंड दे अपियर्ड टू देम क्लोवन टंग्स म्हणजे कितें उज्या भाशेन ओके तो पवित्र आत्मा तेंचेर येयलो आनी ती विचित्र भाशेन उलोवंक लागली पूण आता तिंगा सगळे डिसायपल आसले सो कितें म्हणटा ही होळ थोड्याच जाणांक ते फावो जाले पूण दुसऱ्यांक जावंक ना अशें म्हणटा कितें म्हणटा सगळ्यांक सो आज आमी हिंगा सगळे एकठांय जाल्ले आसा जाल्यार थोड्यांकूच मेळटले ते आनी सगळ्यांकूच मेळटले देवाचे उदक सपोज कितें बरोवन आमकां सांगता जाल्यार ही एक प्रोमीस प्रोमीस आमच्या आमकां ही देवान दिल्ली आसा आनी ही प्रोमीस सपोज देवान आमकां दिल्ली आसा जाल्यार ते आमच्या जिवितान सगळ्यांकूच फावो आसा सगळ्यांकूच आनी हिंगा कितें म्हणटा की हो आमचो एक बर्थरायट बर्थरायट म्हणजे कितें आतां तूं एक घराब्यान जल्मलो आनी त्या घराब्यान ते पायपडे सपोज कितलेच भाटाभेसां आसात जाल्यार ती भाटाभेसां तुका मेळटली ना तू त्या घरांत जालो म्हणटकच ते तुका फावो जाता तेच भाशेन जेन्ना आमी पवित्र आत्मो घेतात आनी जेजू आमचो सुरवंड्यात म्हणून मानून घेतात ओके तेन्ना ओके हे सगळीं ही बेसांवां जी देवान आपल्याच्या उतरान आमकां दवरली आसात ती आमकां सगळीं फावो जातात पूण प्रश्न हो की ही सगळीं बेसांवां आमच्या जिवितान आमकां फावो जातात पूण आमकां ही मेळटात खंय आनी कित्याक मेळटात तेच आमचे प्रोब्लेम तेच आमी हिंगा शिकोवंक येयल्ले आसात पूण जेन्ना आमी देवाच्या उतरा प्रमाणे चलतली तेन्नाच हे आमच्या जिवितांत आमकां फावो जातले पूण आमी इचारतात देवाक देवा हे आमकां बेसवांनी कोर हिंगा आमकां बेसवांनी कोर पूण आमी ते सोडून आमी कितें आमकां दिसती पडटा ते आमी उलयतात पूण देवाचें उतर आमी आमच्या जिवितांत आपणायना सजमता ना तुमकां सगळें प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड नाउ दीज अपोस्टल्स ओके Before the day of Pentecost and after the day of Pentecost, was there a difference in them? So,
हे पेंटिकॉस त्यांना झालंय लोकांनी हो त्यांना हो पवित्रात्मा त्यांच्या जीवितात येईलो या वेळात या टायमात त्यांचा येईल. सो त्याच्या पहिली त्यांचे जीवित कसे असले आणि त्याच्या उपरांत त्यांच्या जीवितात बदलणी येईली. Okay, so what we learn is they were different. Before they received the Pentecost and after they received the Pentecost, they were not the same. Because before they received the Pentecost, because they received the power of the Holy Spirit, before they received the gift of tongues, they were fishermen, they were ordinary, and they kept on making mistakes. And if you see in the Bible, what we learn is they never actually understood what Jesus was teaching them. They never understood the word that Jesus was speaking. They never understood the truth that Jesus was teaching. Okay? And that is why Jesus said, having eyes, see you not. Having ears, hear you not. Do you not remember? Means what he's trying to say, your spiritual eyes are blinded by the devil. Your ears are spiritually deaf from understanding the truth. That's what Jesus was saying about these apostles. So, yeah, apostle, before the Pentecost. Yeah, apostle, jenna tenka o Holy Spirit tenka yeung na tenche jivitan. Okay, o uso tenche jivitan naslo. Okay, tenna tenche jivit kose asle. Te nustekar, sadhe nustekar asle. Ani tenche jivitan teni kite kelle te kenna kite sarke korup na. Ani aaj amkal bode yavada dista ki amche jivitan kite sarke zai na. Kite ami korup koi tat pun tinga amka kain spol amka amche jivitan mero na. Pun kite kor spol amka mero na. किद्याक व पवित्रात्म आमच्या भितर असा पण काम करिना व आमच्या भितर असा पण निदलेलो असा. आम्ही स्वत मानना की देवाचो पवित्रात्म जो देव आमच्या पासून मेला तोच जेजू तोच देव आमच्या भितर जियेता हे आम्ही स्वत मानिना. पण ज्या दिसा आम्ही स्वत मानतात ज्या दिसा आम्ही अंडरस्टँड जाईन स्वत मानून आम्ही पावलां घेतात देवाच्या उतरा प्रमाणे त्या दिसा आमचे जिवीत हेच अपोस्तला भाषेत बदलतले. जिवितात आमच्या बदलणी येतली आणि बरेपण आमच्या जिवितात येतले आणि जे किती आमचं दिसती पडटा आमचं कुड्डे केले असत त्या देवचरात या संसारात जेता असताना ओके ते आमचं उदके जातले ओके उजवाड आमच्या जिवितात आमचं दिसती पडटलो. सो यु नो देव किती म्हणतात जेजू किती म्हणतात की तुमचा कान असत पण तुमचा ऐकूंक येईना तुमचा डोळे असतं असत पण तुमचा दिसती पडना. किती हो म्हणूक सोदता जेजू आमचा की आमचा डोळे असून आमचा दिसती पडना या जीवितात ना तो म्हणतात स्पिरिच्युअली ओके आमच्या जीवितात किती आमचं घडतं त्याचा आमचा रिझल्ट आमचा खबर असना कितलेच पडे म्हणतात हे आमच्या जीवितात आम्ही कितले कष्टवतात हे एरियात ओके हे काळोखातले हे एरियात आमचा काळोख येयलो असं आणि आम्ही ट्राय करतात हे कित्याक आमच्या जीवितात जायना. पण व पवित्रात्म ओके आम्ही स्वत मानिना आणि हिंगा व पवित्रात्म निदलेलो असा आमच्या जीवितात असा आमच्या भितर असा पण व पवित्रात्म निदलेलो असा. पण त्याचा जागो कसा करू ओके जेव्हा आम्ही देवाच्या उतरांत भावार्थ ठेवतात ओके कितलीच जण आम्ही मिसाक वयतात सध्या एव्हरी संडे वी गो फॉर मास राईट मिसाक वयतात. पण मिसाक चल तू बाहेर सरलो उपरांत तुझे जीवित तसेच असा व त्यातून कितीतरी बदलणी येते असं देवाच्या उतर ऐकून तसेच असत. पण जे देवाच्या उतर आमचं सांगतात की हे बदलले ओके हे मिसाच्या बोली जातात ज्यांना आम्ही वाटो घेतात त्यांना बाहेर सरतात त्यांना आमच्या जीवितात बदलणी येऊन जाईल. कित्याक जेसू फक्त जियेता आमच्या जीवितात ओके नेवो जाईन जियेता आमच्या जीवितात. पण आम्ही हे स्वत मानतात काय किती रिडिंग केलं किती देव आमकडे उरलेलो देवाच्या उतरात शी आम्ही कितलेच पाठी म्हणतात की देव आमकडे उलयतात ना आम्ही जाता तिथले आम्ही सांगता आम्हाला किती सांगूक जाय ते. पण देव फक्त आमकडे उलयतात ना पण देव आपल्याच्या उतरान आमकडे उलयता आणि देव जे देवाच्या उतरान आमकां सांगता ते सपोज आमच्या जिवितात आम्ही आपणावून ती पावलां आम्ही चलना जाल्यार हो फळ आमकां मेळना. ताका लागून हो एक प्रोस्त आमकां सदांच आसा देवा म्हणतात की देवा तूं आमकां कित्याक पावना. Praise the Lord. Hallelujah. So what we learn over here is, okay, before they received the Pentecost, they never understood the truth. But once they received the power of the Holy Spirit, on the day of Pentecost, when they received the power of the Holy Spirit, the power of God, after that they were no longer the ordinary fishermen that they had been. Even though before they were following Christ, they did not understand the truth. But now the same people, okay, after the Pentecost, before they were ordinary fishermen, now they have got such an understanding of the truth, such knowledge of the word, that they began to give the word to others. They began to preach the gospel. They began to give the good news.
What gave them the boldness? What gave them the confidence to go and preach? It was the anointing that was leading them. That is why I said, when we are trying to live according to the word, live according to the power of the Holy Spirit, and we are dependent on our natural senses to feel the Holy Spirit, that is where we will go wrong. But when we come to a place where, when we are walking and praying in tongues and we are completely dependent on the Holy Spirit, we will be like these apostles, that even though we were ordinary people in our past, even though we made mistakes in our past, now when we receive the Holy Spirit, it is that anointing which will empower us to walk in the supernatural. So, Janna and disciples, त्यांचा ज्यांना हे पवित्र आत्म्याचे देणे फॉलो जाऊन नसले, त्यांना त्यांचे जीवित कसे असले, साधे म्हणजे आमच्यापासूनच असले. पण ज्यांना त्यांना या पवित्र आत्म्याचे देणे फॉलो झाले, त्याच्या उपरांत त्यांनी कसली कसली कामं केली. ओके, त्या पुढे गेले आणि देवाच्या उदर पोरपटपाक लागले. त्यांचा भिरांत त्यांच्या बिगर कोण असली, ओके, ती ती पोईस झाली. आणि हीच भिरांत आज ज्यांना आम्ही हे पवित्र आत्म्याचे देणे आम्ही स्वतः मानतात की आमच्या बिगर असा म्हणून, त्यांना ही भिरांत आमच्याही भितरली पोईस जातात. आणि जे जेजून जे देवान आमच्या भितर जीवितात केलेले असतात ते आम्ही पोरपट करतात. सी गुड न्यूज, वी से गुड न्यूज, राईट गॉस्पल, ओके, गुड न्यूज नेव करार, गुड न्यूज वी से किते ते त्या देवाच्या जीवित जेजून आमच्या पासून मरण जीवन जाईन किते केला ते. आणि त्या जीवतपणा वयले मरणा जीवतपणा वयले आमच्या जीवितात आम्ही किते अनुभवला ते ज्यांना आम्ही दुसऱ्यांक सांगतात तो आमचा गॉस्पल जाता. पण वो गॉस्पल जे जेजून हिंगा आम्ही हाय कोणाकडे विचारित झालं, देवान तुमच्या जीवनात केन्नाच किती करू ना केलं, कसली तरी मिलाग केलं देवान, कितें तरी चोयला आम्ही देवान केले. येस, जे आमकां केन्ना म्हाका दिसता की आम्ही जाल्यार करूंक शकना, पूण कितें देवाक आपणें देवा कडेन मागले आनी हे आत्ते आसले पत्ते जाले म्हणजे कामूय जाले, रायट, तितलेच फाटी आमकां जाला. पूण हो गॉस्पल हे बरेपण तुमी तुमच्या जिवितांत अनुभवला ते तुमी वचून कोरकट करतात, ते दुसऱ्याक सांगतात की जेजू आहा, आज असा आमच्या पासून असा मेला आणि जीवन झाला, आणि हे म्हज्या जिवितांत पण जेजून देवान केलं ते तुझ्या जिवितात तुका मेळटले असे आम्ही सांगूक शकता ना. कित्याक हो पवित्र आत्मा घेवन आम्ही त्याचे प्रेझन्स घेऊन आम्ही चलना. सो पयली जे बिफोर द पेंटिकॉस्ट, ओके, आम्ही साधे मनीस कसे असले त्याच जिवित आम्ही जियेतात. पण आज जेव्हा आम्ही जाणा झाल्यात की हे देवाचे देणे आमकाय फावो असा, आमच्या भितर हो पवित्र आत्मा असा, जाल्यार हे बोलणस ही भिरांत पयस जायन आम्ही बीन फुडें सरून देवाचे उतर पोरपट करतले. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, हालेलुया. So always remember, okay, tongues is the entrance into the supernatural. Okay, ee vichitra paas janna ami ulaitat, okay, tenna ek supernatural life ami jeetat. Now supernatural mhanje kide, natural mhanje kide te amna sasmata, right, ami bharpur tras kattat jeevitan, okay, ami kaam kartat, ek ghar gheun jay jale aav, okay, extra bharpur hora kartat, kaam kartat, samayta paise, okay, moran kaam kartat, ani ami ghar gheun paise samayta ani ghar gheetat, right, ye natural. बट सुपर नॅचरल म्हणजे किती, तू देवाकडे मागतात, देवाची वाट तू चलता, आणि कोण एक सडनली मनीस तुझ्या जीवितात येतात आणि म्हणतात की ओके आपण तुका हेल्प करता, आपण तुझ्या पासून काम करता, ओके कितें तुका हेल्प करून दिता, आपल्याकडे भरपूर असा असे. दिस इज अन एक्झाम्पल, एक उदाहरण कसं, पण हे घराचे उदाहरण झाले. पण कितलेच आमकां असतात, कितलेच कामं आमची जाऊक जाय नसतात, ओके, कडे तू एक ऑफिसान वयता आणि दुसरो मनीस तुका सांगता की हे ऑफिसान तू गेलो, हे तुका काम करूंक जाय जाल्यार तिंगा तुका एक म्हयनो लागतलो, वर्स लागतले. पूण तू वयता, पेपर दिता, देवाच्या नांवान तू दिता आणि दुसऱ्या दिसा तुझो पेपर सायन मारून रेडी झालो, जाला आमकां कितलेच फाटी जाला, ओके, ते भाषेन देव. सो वेन यू प्रे इन टंग्स, ह्या विचित्र भाषेन तू उलयता आणि यू स्पेंड टाइम विथ द होली स्पिरिट, देव तुकडे उलयता आणि हो आत्मा तुझ्या भितर असा, तो तुका डायरेक्ट करतलो खुंच्या टायमार खुंच्या वेळार किती करूक जाय, ओके, अँड दॅट इज द टाइम यू लिव्ह अ सुपर नॅचरल लाईफ. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड. सो अन एंट्रन्स, अ गेट, व्हाट इज अ गेट, अन एक्सेस, करेक्ट, गेट म्हणजे किती, भितर सरपाची दारवाडो, यस, ओके. व्हेनेवर आय वॉन्ट टू एंटर इन टू अ प्लेस, देयर इज ऑलवेज अ गेट, देयर इज ऑलवेज अ डोर, अ गेट. And what does that do? What does that gate do? When I open a gate, I'm opening an access. I'm stepping through it. I'm getting to a new place. I'm getting to a new room. I'm getting to somewhere different. So in the same way, tongues is like that gate. Tongues is like that opportunity. Tongues is like that entrance. Okay? Just like how we are all living in this world and we are so used to the things around us. We are so used to the system.
अराउंड अस व्हाट वी लर्न फ्रॉम स्कूल व्हाट आवर पेरेंट्स टॉट अस व्हाट अदर पीपल टीच अस दैट्स व्हाट वी आर यूज्ड टू बट व्हेन वी गेट एन अंडरस्टैंडिंग ऑफ दिस वर्ड एंड वी बिगिन टू नाउ स्पीक इन द लैंग्वेज ऑफ गॉड स्पीकिंग इन टंग्स नाउ एज वी आर स्पीकिंग इन टंग्स वी बिगिन टू स्टेप आउट इवन दो यस वी आर लिविंग इन दिस वर्ल्ड बट वी आर नॉट लिविंग अकॉर्डिंग टू दिस वर्ल्ड we are not living according to the systems of this world but we begin to step out and we start living in a new way we start living in a new life and that new life that new way is called the supernatural okay oi darvoto janna asta mutto darvoto utto kelo untare okay tu kide ne drishti kotta tu de ne rumal bigus sakta oi ne goran bigus sakta right सो तेज भाषेन युअर टंग्स जेव्हा ही विचित्र भाषेन तू उलयता त्यांना तुझा नेह देर उत्तर जाता आणि देवाचे किती हा देवाचं प्लॅन हा तो तुझ्या जीवनात येतात तुका त्याची सोजवणी तुका मेळटा ओके आणि तू तुझी चिंतना पण असतात ती तू संसारिक भाषेत चिंतना पण देवाच्या भाषेत चिंता कित्याक ही विचित्र भास म्हणजे कितें देव तुकडे भितरल्यान उलयता सी पवित्रत्व खूप असा बाहेर दिसली पडटा आमकां ना पण आमच्या भितर असा पण जे किती आमच्या भितर असा ते बाहेर कसे आम्ही काढू शकतात जेव्हा आमची तोकली त्याच्यावर आम्ही दवरतात आणि ते सोजमणी खुशून मेळटात सोजमणी मेळटा आमच्या देवाच्या उतरान किती आमच्या भितर असा ते किती देवान आमकां केल्ले असा ते खूप संसारीक भाषेत तू सोदीक वचत जाल्यार किती म्हणतो तुझा संसार एक्सरसाइज केल्यारूच तू हेल्थी जातलो ओके भरपूर काम केलं जाल्यारूच पैसे येतले ओके हे आमकां संसार शिकयता पण देव किती म्हणता ओके आपण तुला सगळे तयार करून दिले असा फॉर एन एक्झाम्पल देवान संसार कितल्या दिसांनी रोजलो सात दिसांनी रोजलो स दिसांनी रोजलो स दिसांनी संसार रोजलो सातव्या दिसा देवान रेस्ट केले बिकॉज तो कासार चाललो ना सगळे काम त्याचे काबार चालले त्याका लागून त्याने सातव्या दिसा आपण रेस्ट घेऊ रेस्ट म्हणजे किती ओके देर वॉज नथिंग टू डू म्हणजे किती एक जुईस असतात ओके तो म्हणतात केस इज रेस्ट म्हणजे किती त्याने एक पाणी तेली हातोडी गायली जाल्यार काबार आणि काय ना फुडे ते भाषेन ओके जेजू देवान ओके संसार रोजून हाडलो सो दिसांनी पूण पहिल्या दिसा देवान मनशाक रोजलो राईट कोणीच केन्नाच बायबल वाचत ना दुसऱ्या दिसात रोजलो खुंच्या दिसात रोजलो तिसऱ्या चौथ्या सोया दिसात रोजलो आणि तो लास्ट असलो सोया दिसात कित्याक सगळे देवान रोजले पयली ओके कितें मनशाक गरज आसली ते सगळे रोयले सगळे केले आणि लास्ट दिसात या गार्डनात मनशाक रोजलो आणि आमकां त्या गार्डनात गायली एडम एंड ईव राईट ओके कित्याक देवान आमचो इतलो मोग केलो की देवाक आमकां कितेंच उणें कोणाक जायना म्हूण तेणे सगळे आमच्या पासत रोजले केले आणि आमकां तेणे ते गार्डनात गायले मनशाच्या पाकाक लागून ह्या मनीस ह्या गार्डनातल्यान भायर पडलो ताका लागून आज आमच्या जिवितांत आमी कश्ट करतात ओके सो हांव कितें म्हणूंक सोदतां की देव आमचो इतलो मोग करता देवान आमकां सगळें दिल्लें आसा आणि या पातकाक लागून आम्ही बाहेर पडलेली ते पातक जेजू म्हणटा आपण आपल्याच्या अंगात घेला आणि आपण फुसार केला आणि तुमकां सुटका दिला तुमकां तेच जिवीत पत्ते फाव केलं कसलें जिवीत जे गार्डनान आम्ही देवान आमकां रोसलेले पण ते जिवीत आमकां फाव जातले जाल्यार आम्ही कितें करूंक जाय देवाच्या उतरांक सत मानूंक जाय एक्सप्लेन दिस God's will for man was never to live a natural life. Okay? God's will for man was to live a supernatural life, to enjoy their life, to live a life experiencing everything that is written in the word. That's why God created Adam and Eve perfectly. The Bible says God has created us fearfully and wonderfully. God created us perfectly. God created us without fault. God created us without mistake. But because of our own sin, because of our own wrongdoing, we had gone away from God. We had led our own way. We lived our own life. We went away from God. But today when we believe in Jesus Christ, when we accept Jesus as our Lord, as our God and as our Savior, that faith which we put in God enables us to come back and live back the life which He created us to live. So the life which He created is written in the Word. Whatever the Word says,
gift of tongues is you yielding yourself to the Holy Spirit. The gift of tongues is you allowing the Holy Spirit to work in you. The gift of tongues is you shifting your focus, shifting your mind from what you see in the natural to start believing the word, start living according to the word, start experiencing the word, and start living a life supernatural. That's why I told you tongues. Tongues is the entrance into the supernatural. This gift of tongues enables us to live the life that God has promised, even though everyone else in this world is suffering. That's why in the time of COVID, we see the people of the world, they were suffering, they were miserable, they did not know what to do, they were fearful. But when a person was led by the Holy Spirit, they are not fearful, they are not worried, because they have a greater promise. The moment you don't believe this promise, there will be fear. If someone is fearful, if someone is worried, that means that person did not believe the promise of God. That is why there is fear. That is why there is worry. But the moment we come to a place of believing the promise, believing what God says, believing the truth, this faith in God, this life led by the Spirit of God, enables us to overcome every lie of the enemy, enables us to overcome every thought of the enemy, enables us to overcome every fear of the enemy, and live a life exactly the way God created us to live. When I'm led by the Spirit. When I yield myself to the word. When I believe what Jesus has done for me on the cross. आमच्या जीवितात सपोज आमचा हुस्को असा कसलो, आमचा भिरांत असा आमच्या जीवितात, जाल्यार आमी आमचे जीवित देवाच्या उदराकडून मेळ आमी जियेना. ओके, ओ आत्मा आमच्या भितर असा, देवाचो आत्मा, पवित्र आत्मा आमच्या भितर असा, पण तो उजार आमच्या जीवितात जायना. ओके, आणि देवाच्या उदराप्रमाणे आम्ही चलत झाल्यातच ओके ओ आत्मा आमच्या जीवितात आमचा वाट दाखवतलो. आणि जी भिरांत येतात ओके ती खुंयसून येतात, ती देवाच्या कडच्यान येतात. ओके, हुस्को फाल्यां कितें हांव जेयतलो, फाल्यां कितें आमी करतली, हो हुस्को खुंयसून येता, हो देवाच्या कडच्यान येता. पूण ओके जेजूचें उतर कितें सांगता, ही भिरांत देवान पयस केल्ली आसा, भिरांत येयली. ओके, जेन्ना एडम एंड ईव वॉज इन द गार्डन, ओके भिरांत आमच्या जिवितांत येयली, मनशांच्या जिवितांत भिरांत येयली. पूण ही भिरांत हो हुस्को सगळो जेजू म्हणटा आपल्याच्या आंगार आपण घेयला, हे पाकप तुमचे आसा ते आपल्याच्या आंगार आपण घेयला आणि तुमकां सुटका दिल्या. पूण हे सुटकेचे जिवीत आम्ही सगळी जियेतात काय, आमच्या जिवितांत सुटका आसात काय, आम्ही कष्टावतात काय? आम्ही सपोज कष्टावतात जाल्यार आम्ही अजूनच बावाट धरूंक ना देवाच्या उतरान, आम्ही अजूनच उस्तून चोवूंक ना देवाचे उतर. आणि आम्ही सपोज हे जिवीत नॅचरल जिवीत जियेतात, ओके दुसऱ्या भाषेत हे सगळो लोक संसारीक लोक जियेतात तेच भाषेत आम्ही सपोज जियेतात जाल्यार अजूनही देवाच्या उतर आमच्या जिवितांत चलना. सो कोविडाच्या टायमार कितलोच लोक आसलो आणि कितलीच भिरांत आमच्या जिवितांत येयली, पूण देवाचो उतर आसलो तर लोक ओके गोट आसलो आणि दुसऱ्यांक आपल्याच्या जिवितांची टेस्ट बी दितालो. युनो आमकां देखून ओके हांव म्हणना आम्ही सगळ्यांक परफेक्ट म्हण, पूण एक उदाहरण कशें दिवन सांगता, आमकांय त्रास जाले ओके, आमी आमकांय कोविड जाले, तेका जाले कोविड, सांगचे म्हणल्यार तो ही वॉज हिल्ड बिकॉज तो देवाचो उतर. नेक्स्ट डे मॉर्निंग आय कम होम फ्रॉम स्कूल, सांगचे दुसऱ्या दिसा सकाळी तीन दीस मुकडे उभा देखून रावंक जायना, मुकडे उभा देखून रावंक जायनासलो. पूण कितें देवाच्या उतराचेर भाव टाकलो की आय एम ऑलरेडी हिल बिकॉज देवाचो उतर सांगता. पॉझिटिव्ह आय वॉज टेस्टेड पॉझिटिव्ह ओके, आणि उभो रावंक जायनासलो. पूण घरांत भिरांत नासली, घरांत भिरांत नासली, कितें जाता अरे एकल्या मनशाक कोण जाला म्हाका जायत काय अशें नासलें. ओके सोगली ओके मुकडे उभो रावंक जायनासलो, बसोंक जायनासलें, दिलो नासतलो, पूण ती म्हाका म्हजो कुयदाद करताली, भिरांत नासलो ना. तेंच्या जिवितांत भिरांत आसलेले कितें करताले, म्हाका एक रुमा घालून भितर दवरताली रायट, आनी म्हणटाले ओके तूं थिंगा राव ओके आमकांय जाय ओके, पूण अशें ना, कित्याक देवाचें उतर आमच्या काळजांनी आसलें ओके. पूण जायतो लोक ओके हे भिरांतूच हो संसार सोडून गेलो रायट, कितलो लोक आमकां दिसती पडलो, आमी कितले जाणां कडेन उलयले आनी देखून ओके जो मनीस ओके ताका कोविड येवंकूच ना जावंकूच ना, पूण तो हुकली मारले म्हणून तो भिवन पडला की आपल्याक जालें काय म्हणून ओके. हे भाशेन ओके ह्या संवसारांत मनीस येता, पूण देवाच्या उतर आमकां कितें सांगता की देवाच्या उतरांत आमकां ऑलरेडी पेगोणी जेजून आमकां पेगोणी आपल्याच्या गायांनी आमकां पेगोणी दिल्या म्हणून, दितलो न्हू दिल्या ऑलरेडी. पूण ही पेगोणी आमच्या जिवितांत कशी येतली, आमी बावट करूंक जाय देवाच्या उतराचेर. प्रेस, आनी हेच जाता जेन्ना आमी विचित्र भाशेन उलयतात
ओके त्यांना ओके हे देवाच्या उदर जिवें जाता आमच्या जिवितांत. आणि जेव्हा हे देवाच्या उदर जिवे ताका लागून आमकां कितें दिसता बिकॉज हे देवाच्या उदर आमच्या जिवितांत जिवें ना ताका लागून हे बरयल्ले आसा ती एक स्टोरी कशी आमकां दिसता स्टोरी आम्ही दुसरो बूक वाचता तेच भाशेन काय अशें आमकां दिसता ते जातले काय त्याच्या जिवितांत जाला आमच्या जिवितांत जातले काय अशें आमकां दिसता. कितलीच आर्टिकलां येतात राईट पेपराचेर येतात हो मनशाक हे भाशेन केलं त्याने आणि तो तिका त्याने हे घर केले इतले व्हडले केले ओके व्हडली कंपनी चलयता कितलेच भाशेन आमकां दिसती पडटा आर्टिकलां दिसती पडटात आणि वी ऑल्सो ट्राय टू फॉलो समटायम्स राईट म्हणजे त्याने केलं जाल्यार आमकांय जायत काय अशें पण ते आमकडे घडत येईना पण देवाचं उदक कितें सांगतात ते आमच्या जिवितांत घडतच जाय. कित्याक ओके सपोज देव म्हणटा की ओके हे सगळे देणी आपण तुका दिलें पण त्याला दिना जाल्यार देव सारखो एक मनशाक बरो करता देव आणि दुसऱ्या मनशाक म्हणटा ना तुका आपण हिलिंग दिना ओके तुका आपण हील केलो हांव एक हिंगा टेस्टिमनी सांगता की आय आय गॉट हील्ड म्हाका कोविडा टायमार हिलिंग मेळ्ळें म्हाका घर मेळ्ळें म्हाका गाडी मेळ्ळी हे मेळ्ळें ते मेळ्ळें हांव सांगता देवाच्या उतरा प्रमाणे आणि तुका देव म्हणटा दिना असं जाऊक येता ना. हे सपोज देण्या देवान म्हाका दवरलें आसा वो गिफ्ट म्हाका दवरलो आसा हे देवाचें उतर म्हाका दिलं जाल्यार हेच देवाचें उतर तुकाय दिलं आणि हे सपोज म्हज्या जिवितांत म्हाका दिसती पडना जाल्यार हांवें खूंय तरी कितें तरी चुकलां तें करेक्शन हांवें करूंक जाय आणि तें करेक्शन कशें करतलो कशें करतलो कोण येवन सांगतलो म्हाका देवाचें उतर उतराचे शिकवणे प्रमाणे हांवें करेक्शन करीत जाल्यार फॉर एक्झाम्पल तुमी एक आतां विजा मारूंक वयतात रायट ते विजा मारूंक वयता जाल्यार ओके हांव कितें सांगता ते डॉक्युमेंट घेवन दिल्यार तुका विजा पडटली ना खूंय वचोंक पडटले जी विजा तूं मारता तेंचे सायडीर वचोंक पडटले आनी तेंचे डॉक्युमेंट कितें जाय ते तूं घेवन गेलो जाल्यार तुका ती विजा पडटली. तेच भाशेन देवाचे उतर जेन्ना आमी शिकता आनी सजमता आनी आमच्या जिवितांत ते प्रमाणे आमी जिवीत चलतली जाल्यार देवाचे प्रमाणे आमकां आमच्या जिवितांत बरेपण येतले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Let's go to 1 Corinthians. 1 Corinthians 14. Start off with verse number 2. 14. 2. 2. For he that speaks, he that speaks. जो उलयता मनीस सो व्हेन यू प्रे व्हेन यू प्रे इन टंग्स यू आर नॉट जस्ट प्रेइंग यू आर स्पीकिंग यू आर स्पीकिंग टू गॉड फॉर ही दैट स्पीक्स इन अ इन अ व्हाई डज इट यूज द वर्ड अननोन व्हाई डज इट यूज द वर्ड अननोन सो इज मदर कमिंग सो व्हाट डू यू मीन बाय दैट अननोन नॉट नोन ओके बट व्हाट इज नॉट नोन unknown tongue. What does that mean? Vichitra bhasha. Vichitra bhasha. Munche kine? Unknown munche kine? Jaina. Okay. This tongue, the reason why he uses the word unknown is because this gift of tongues cannot be understood by the devil, cannot be understood by man, cannot be understood by angels, cannot be understood by demons. It can only be understood by the Spirit of God talking in the Spirit. It can only be understood by the Spirit of God. That's what he's saying. For he that speaks in an unknown tongue speaks not unto men. When I'm praying, let's say I came here. Okay, I came here. And I began to speak in tongues. And for 2 hours, from 5 o'clock to 7 o'clock, I spoke in tongues. And I went. How many of you will benefit? Raise your hands. हे विचित्र भाशेन आम्ही उलयली तुमकडे आणि 2 वरां देखून आम्ही रिट्रीट केलं आणि विचित्रच भाशेन उलयले कोणाक कितें सजमतले ना आणि हिंगा आमकां कितें सांगता देवाच्या उदर ओके ही विचित्र भास ही अद्भीत भास जी आसा ओके ती कोणाकूच सजमना ताका लागून ही अननोन म्हणजे कोणाकूच कळना म्हणून देवाच्या उदर आमकां सांगता ओके कोणाक सजमना ती देवाक सजमना ना देवाक सजमता पण देवतराक सजमना एंजल्साक सजमना मनशाक सजमना ओके मनशाक सजमना पूण देवाकूच सजमता ही अत्मीक भाशेन जेन्ना तूं उलयता तेन्ना अत्मिकायेन तूं देवा कडेन घालें देव म्हणल्यार कितें मनीस अत्मो अत्मो स्पिरिट द सेम वे ओके वी आर ऑल्सो स्पिरिट
Question person, you can explain in English and I'll explain. Praise God. So we have a spirit. Now I'm looking at the time and thinking, okay. We have a spirit. Okay, we are spirit beings. God created man as a spirit. And in the spirit, we are created in the likeness and image of God. How do we know? Because the word says. Because it says in Genesis 1:26, we are created in the likeness and image of God. And the word of God also says, God breathed His life into us. So how many of you are breathing oxygen? Science says, you're breathing oxygen. God's word says, you're breathing life, God's life. Which one do you believe? What are you breathing? The reason why you are alive, you're sitting with your eyes open is because you're breathing God's life. God breathed His life into us, and that is why we are a spirit being. God created the body. The body was not alive until God breathed the life. And that means until the spirit came. Only that is when the body was alive. So our spirit, okay, is what keeps us moving. The reason why you are alive today, reason why you are moving, reason why your body is moving is because there is the spirit in us. Because God's life is in us. Because we are created in the likeness and image of God. But this tongues, when we are speaking in tongues, our body doesn't understand, our mind doesn't understand, our spirit understands. It is a spiritual connection with God's spirit. Okay, and as we're praying in tongues in spirit, he says, but unto God, for no man understands him. Howbeit in the spirit he speaks mysteries. Simple example. Sister, let's say when she was small, 1 year old, 2 year old, and she could not speak. Okay? And she did not understand English. How did he speak to her? English. Okay, you spoke in English. Now, does the baby understand English? No. So when the baby wants something, will he speak in English? No. She doesn't understand, she can't speak, she's small. Will she speak in English? Let's say she's hungry. Can she tell you, I'm hungry? No, what she would do? Cry. Correct? Cry. Okay, what is the action? She can't do much. But she will cry. Okay, when she's happy, what she will do? Laugh. Now, when she's trying to speak, what she'll do? Make sounds. Correct? Now, let's say I put your baby with other baby, let's say in this kind of room, and there are 40-50 children and your baby is there. Okay? And we are standing at the door. We can't see where is your baby. But I tell you, they're all crying. You have to listen to their voice. Okay? You have to recognize your daughter's voice. Will you recognize? Yes. Okay? Will anybody else recognize though? You won't. Maybe the father, yes. But not others will not recognize. Why? Because you have a connection. You have that relationship. And that is why when she's hungry, you know she's hungry. When she was thirsty, you know she was thirsty. When she's sleepy, you know she was sleepy. Why? Because of that connection. Even though she can't speak your language, because of that connection, you could understand. So in the same way, when we are speaking to God in tongues, we are speaking His language that only He understands. Just like how you understand your baby, no one else can understand. In the same way, it is only God who understands us, no other man. Praise the Lord. So, किती आम्ही सांगतात होतो की ते शोधणे काय आमच्या मनावर जाईल होते की आम्ही म्हणजे एक आत्मच देव आत्म ओके आणि आम्ही मनीस म्हणजे एक आत्म कसे आमचा सजमता हे ओके की आम्ही सगळी सज म्हणतात की देव आत्म म्हण देव आमचा दिसती पडना राईट ओके बट आम्ही आत्म आपला कसे कळत जो तू एक कोणाचे मनन केलं कोणाच्या मनन केलं जर ओके तू म्हणतं हो तो मनीस येतात म्हणतं त्याची बॉडी येतात त्याची बॉडी हाडटात बॉडी येतात सो नाव देखून आमकां दिल्ले आसा ते ओके कूड वय कूड येतात ओके सो नाव देखून आमकां दिल्ले आसा ते आमकां आमच्या आत्म्याक दिल्ले आसा ओके ताका लागून आमी ओके मनीस मेळ्ळो म्हणटरीत ओके मनशाचे आत्म्या पासत मागता पूण नांवान मागता रायट तेजे कुडी पासत मागता ना कूड केली तेच भाशेन जेजू जेन्ना ह्या संवसारांत येयलो तेन्ना ओके जेजू मनीस जायन येयलो ओके कित्याक ओके देवान ही पदवी आमकां दिल्ली आसा ह्या संवसाराचेर चलोवपाक देवाच्या हातीन पदवी ना पदवी आसा देवाक
पण हा संसार चलोवपाक देवान मनशाच्या हातान घातले आसा आणि त्याला लागून ओके देवाक मनीस जाईन या संसारात येवचो पडलो ओके आणि ही विचित्र भास ओके एक कनेक्शन किती आहे की ही विचित्र भास आमकां आत्म्यातल्यान आत्म्यात देवाक कनेक्शन करता आणि ही आत्मिक भाषेन आम्ही जेव्हा उलयतात ही विचित्र भाषेन आम्ही उलयतात ही सोजमणी आणि कोणाकच मेळत ना ही ओन्ली देवाक सोजमतात आणि तुका सोजमतात आणि तू जेव्हा ही आत्मिक भाषेत उलयत रावता तेव्हा देव तुकडे पत्तो उलयता आणि तुका एक अंडरस्टँडिंग मेळटा पण ते अंडरस्टँडिंग येतले देवाच्या उतरातल्यान जेव्हा तू देवाच्या उतर शिकता आणि ही विचित्र भास उलयता तेव्हा तुका त्याचा फोल्ड मेळटलो किती तुम्ही करूक जाय हे देवाच्या उतर किती आम्हाला सांगता कितलेच पाती आम्ही बायबल वाचतात राईट पण आम्हाला याची सोजमिकाय मेळना झालं आम्हाला कितलेच पाटी आम्ही मॅथ्यू वाचून कॉमेंट्स करतात वाचून पण आम्हाला काहीच सोजमो ना पण जेव्हा तू हे विचित्र भाषेत उलयता तेव्हा हे स्क्रिप्चराची आम्हाला सोजमिकाय मेळटली Praise the Lord. Yeah, continue. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Okay. Now, see this, okay? For no man understands how be it in the spirit he speaks mysteries. Now, the first thing we wrote down or the first thing we learned that you can write down is tongues is the entrance into the supernatural. That's the first thing we learned that you can write it down. Second thing, when we are praying in tongues, we are speaking the secret mysteries, divine mysteries, and coded secrets. When we are praying in tongues, we are speaking divine mysteries, coded secrets. Why? Because this mystery, this secret, what I am praying in tongues, I can't understand. Now, before we came here, okay, when we were in the car, before we left the house, we were praying in tongues. Did I understand what I was speaking? No. But was I speaking to God? Yeah, did I understand? I did not understand. But as I was speaking in tongues, I was speaking the secret mysteries, and all that I spoke in tongues, now when I come here, all that I am speaking to you is what I already spoke in tongues way before the session. Not even maybe today, because I was learning about tongues and getting ready, and I was praying in tongues and Holy Spirit teach me. Even then, the Holy Spirit, when I was speaking in tongues, I was speaking the mysteries सोजमणी केली असा पहिली आम्ही देवाच्या उतर हिंगा वचून आम्ही शिकले पण ते देवाच्या उतर तुमकां सांगता असताना तुमकां कसे सजमोक जाय तुमच्या जिवितात भूंय लागोक जाय ओके हे आमकां खबर ना ही एक मिस्ट्री हे देवाच्या उतरान एक मिस्ट्री आसा ती मिस्ट्री जाणून जावंक आनी ती आमच्या जिवितांतल्यान तुमकां भाव जावच्याक देव तुमकडे उलोवपाक आम्ही हे विचित्र भाषेन उलयतात आणि ही विचित्र भाषेन उलयतात तेन्ना ओके हिंगा जेन्ना आम्ही हिंग उभे रावन आमकां तुमकां प्रिचींग करतात वा सांगतात तेन्ना ओके तुमकां बरेपण भाव जाता आणि ही विचित्र भास पहिले म्हणजे ओके आमच्या जिवितात एक सुपर नॅचरल नॉट नॅचरल बट एक सुपर नॅचरल कनेक्शन विथ गॉड इट विल गिव्ह फर्स्ट आणि दुसरे ओके जे आमकां कितें सोजमो ना त्याची सोजबिकाय आमकां देव दिता पण ही विचित्र भास जेन्ना आम्ही चालू दवरतात आणि देवाचे उतर शिकत रावतात तेन्ना देवाच्या उतर आमकां कितें सांगूक सोदतात ते आमकां आमच्या जिवितात दिसती पडून येतात प्रेज द लॉर्ड Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Hold on. Give me verse 4. He that speaks in an unknown tongue. Unknown tongue means tongues, the gift of tongues which you don't understand. Unknown tongues edifies himself. So all this throughout the week when I was praying in tongues, I was edifying himself. But he that prophesies. What is the meaning of prophecy? Many people, when I say that, when I ask them the question, what is meaning of prophecy, they will say, speak about the future. Is that prophecy? Is that prophecy? Prophecy म्हणजे किती? या देवाच्या उतर आमकां सांगता की आम्ही जेव्हा विचित्र भाषेत उलयतात तेव्हा आमच्या जीवितात आमकां बरेपण येतात ओके एडिफाइड आवर सेल्फ बिल्डिंग अप आवर सेल्फ ओके आमच्या जीवितात आम्ही एक सोजमणी आमकां मेळटा ऑस्ट्रेलिया आमची आत्मिक जिवीत जे असतात ते आम्ही देवाकडे देवा भाषेत आम्ही चलोक सोदतात बट
प्रोफेसी म्हणजे किती आता नेक्स्ट वर्स इज सेइंग बट ही दॅट प्रोफेसर एडिफाय द चर्च म्हणजे किती चर्च म्हणजे किती आता ही इगोस राईट ही चर्च ज्यांना आम्ही एकटे जातात एक इगोस कशी ही बॉडी ऑफ क्राइस्ट सो ज्यांना आम्ही ओके ही देवाच्या उदक जेव्हा आम्ही कुरगडतात त्यांना ही प्रोफेसी तुम्हाला फॉलो जाता पण आम्ही म्हणता किती प्रोफेसी म्हणजे किती कोणी कोणाचं फ्युचर सांगत काय पण वॉट इज प्रोफेसी प्रोफेसी इज देवाच्या उदक जेव्हा कोरगट करता दॅट इज प्रोफेसी प्रेज द लॉर्ड व्हॉट इज प्रोफेसी सोजमी काय जेव्हा तुम्हाला मिळता देवाच्या उदकाची ती दॅट इज प्रोफेसी आहे की नाही व्हॉट इज प्रोफेसी जी नोज प्रोफेसी डेफिनेशन ओके Correct. Yeah, understanding. I'm looking for the specific definition. Like what we, but God gives you like the answer to the future. Okay, see that's the answer I get about the future. Yes. Prophecy is not about future. Simple. Prophecy is to give the message of God. When the prophets were prophesying, what were they doing? Giving the message that God gave to them. What is prophecy? When I'm coming here, what I'm giving my own? Something I made up? Some syllabus I made up? Some doctrine I made up? Or is it the word? So, what am I doing? I'm prophesying. I'm giving you the message of God. So, he's saying, when I'm praying in tongues, let's say I come here and pray in tongues, it's building up my spirit. It is helping me to grow in my relationship with God. It is helping me to develop to the next level. But, when I'm prophesying, means whatever I spoke in tongues, whatever I spoke when I prayed in tongues, now whatever I spoke when I asked the Holy Spirit to give me the revelation, and when he gives me the revelation of the word, now when I'm giving you that understanding, what I'm doing is not just building up myself, but building up all of you. Because it's not me who's speaking, it's not him who's speaking, it's not you who's speaking, it is the Holy Spirit giving us the understanding, giving us the knowledge of what the word says. It is the Holy Spirit that is giving us the knowledge of what the word says so that we can build up ourselves. So if I come here and pray in tongues, it will benefit me. But when I come here and give the revelation of what the Holy Spirit taught me or what I spoke, it is building up you. And building up me as well. Praise God. Praise Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Thank so you, when Jesus. We are praying in tongues, it's not just about praying in tongues. When you're praying in tongues, you need to ask the Holy Spirit, pray to the Holy Spirit, saying, Holy Spirit, give me the revelation. Holy Spirit, give me the understanding. Holy Spirit, reveal to me what I'm speaking. That's why Paul says, I pray in the Spirit and I pray in understanding also. Means what? I pray in tongues, but I pray to the Holy Spirit to give me the understanding of what I spoke in tongues. Hallelujah. Hallelujah. जेव्हा ओके देवाच्या उतर आम्ही उलयतात आणि प्रोफेसी म्हणजे ओके देवाचे उतर परगट करपाक त्याचे अंडरस्टँडिंग आमकां मेळपाक सो आम्ही सपोज ओके एक विचित्र भाषेत उलयतात जाल्यार तुमकां त्याचे बेनिफीट फोळ मेळना पण तुमकां हो फोळ मेळटलो जाल्यार आम्ही तुमकां उतरांनी सांगूक जाय पण ही उतरां सपोज आमच्या जिवितान कितें जालां कितें बरें जालां कितें आम्ही केलां तें सपोज तुमकां सांगलें जाल्यार तुमकां कसलें बेनिफीट आसा त्याचो ना ना पण देवान आमच्या जिवितात कितें केलां तें सांगत जाल्यार बेनिफीट आसा ना पूण जो देव आमकडे कितें उलयता देवाचे उतर आमी शिकता तेन्ना ते तुमकां दिता दॅट इज द प्रोफेसी आनी देव जेन्ना आमी विचित्र भाशेन उलयता तेन्ना देव आमकडे भितरल्यान उलयता आनी तुमकां जें कितें जाय हे सगळ्यांत तुमी आतां येयली आसात बसली आसात आनी तुमकां एक आन्सर जो तो आन्सर तुमकां फावो जाता आनी तुमी म्हणटा कितें आमी हिंगा बसून आसात आनी तेका कशें कळ्ळें हे प्रोब्लेम तुमच्या जिवितान आसा म्हण पूण ते आमकां होली स्पिरीट दाखोवन दितात ते प्रमाणे आमी जेन्ना उलयतात तुमकां ते टायमार सुटका मेळटा अँड दॅट इज द प्रोफेसी बिकॉज सी पयल्या टेस्टमेंटान प्रोफेट्स आसले रायट ते प्रोफेट्स कितें करताले देव तेंकडे उलयतालो आनी ती मॅसेज ते हाडून लोकांक दिताले कोण स्वत मानतालो आनी थोडे लोक स्वत मानिनासलो कितलेच कडेन आमकां दिसती पडटले रायट पूण जेन्ना स्वत मानतात तेन्ना तिंगा तेंकां फोल्ड मेळ्ळो आसा देवाच्या उतरा प्रमाणे फोल्ड मेळ्ळो असं प्रेस प्रेस हालेलुया नाउ सी दिस वर्स 14-15 ओके फॉर इफ आय प्रे इन एन अननोन टंग अगेन व्हाट डू यू मीन बाय अननोन टंग स्पीकिंग इन टंग्स व्हेन आय डोंट अंडरस्टँड व्हाट आय एम स्पीकिंग व्हेन आय प्रे इन एन अननोन टंग माय स्पिरिट प्रेज व्हाट हैपेंस माय स्पिरिट प्रेज It is a direct line, a direct connection with God.
deactivated. When you're praying in tongues, it is your straight, direct relationship with whom? With God. And your mind will say, what are you speaking? Your mind will say, really, you're speaking in tongues? That's why I told you, praying in tongues is not about the senses. Praying in tongues is not about your feeling. Praying in tongues is not about the flesh. Praying in tongues is speaking to God when my understanding is unfruitful, but I'm talking to God in a direct connection. That's why I gave the example. Let's say your daughter was 1 year old, 2 year old. You can know, you can recognize her voice. Why? Because of that connection. In the same way, tongues is where I don't understand what I'm speaking with my mind, but it's a direct line, a direct connection with God. Understand? Praise the Lord. So, ingarga ee scripture kide sangta, okay, if I pray in an unknown, mhanje vichitra bhashen janna ami uletat tena amcho atma magne kotta. आमचं आत्म जेव्हा मागणे करतात ते उद्मिकायन देवाकडे मागणे जेव्हा जातात ओके त्यांना आमचा त्याची सोजमिकाय असणार आणि आम्ही सोजमोक ट्राय करीत जर त्याचं फ्रुटही आमचा मेळचे ना काहीच आमचा दिसती पडना पण हिंगा एक भाषेचे कनेक्शन विथ द लॉर्ड ओके देवाकडे एक कनेक्शन जे जातं ओके त्यांना हे तू यु नो केन्ना डाउनलोड केलं तुम्ही किती ओके सो डाउनलोड जाता त्यांना तुका दिसती पडटा किती कसं जाता त्यांना ओके इट इज प्रोसेसिंग द सेम वे ओके देवाचे देवाचे किती तुकल्यान असतात ते तुझ्या जीवितात येतात सो ते प्रमाणे तू देवाचे व्हॉट यू कॉल दिस प्लॅन ऑफ गॉड व्हॉट इज देअर ओके फॉर यू यू आर डाउनलोडिंग इट फॉर युअरसेल्फ तुझ्या जीवितात तू हाडट आणि तो तू या संसारात दाखवून दिता प्रेस लॉर्ड हालेलुया प्रेस लॉर्ड हालेलुया थँक यू जीसस नाउ सी दिस सो ही सेड बट माय अंडरस्टँडिंग इज अनफ्रूटफुल Now see what Paul is saying. Now this is important. Okay? Many people think that, okay, praying in tongues means, I don't need to pray anymore. I just pray in tongues all the time. But that is not what the scripture is teaching. Okay? It's not that I don't pray in understanding. That doesn't mean I don't pray, you know, in English. That doesn't mean. Or pray in whatever language you speak. Kokani, English, doesn't mean. But it's saying praying in tongues means what? Praying in tongues means speaking directly, having that direct connection, having that direct relationship with God to such an extent that I pray in tongues and I pray in the understanding also. Now see this. What is it then? I will pray in the spirit. I pray in tongues. And I will pray with the understanding also. What is Paul saying? I pray in tongues. I speak the language of God. I speak connected to God. I speak spirit to spirit with God, the language of God, coming up to God's level and talking to Him. Okay? But then what He's trying to say is, I pray in the spirit and I pray with the understanding also. I will sing with the spirit and I'll sing with the understanding also. So what is Paul saying? I pray in tongues and I sing in tongues. I pray in the understanding, I sing with the understanding also. Praise God. Praise the Lord. So Paul आमका किते सांगता की ओके आम्ही विचित्र भाषेत बोलतात तितलेच नो पण अंडरस्टँडिंग आणि प्रे आम्ही करूच आहे अंडरस्टँडिंग आणि प्रे कसे करतात आम्ही सगळे जाणत कसे करूच आहे देवा मागा ते राईट नो भावाटाचे मागणे जाऊ शकते ओके भावाटाचे मागणे म्हणजे किती या देवा आपण तुकडे मागला पण या आपल्या ऑलरेडी तुम्ही फाव केला त्याकाच भावाट म्हणतात सपोज तू म्हणता की देवा मागा दी दिसती मागा पडना तुझ्या जीवितात देवा मागा तू दी हे भावाटाचे मागणे ना यातून भावाट ना कित्याक तू स्वत मानिना की ते तुका देवान दिलं म्हणून पण भावाट म्हणजे कितें तू स्वत मानता की तुवें मागणे केलां आणि हे आपल्याच्या जीवितात आपल्याक फावो झाला आणि मेळ्ळें म्हणून त्याकाच भावाट म्हणतात जो तूं एक मनीस आसा ओके ताका पेगोणी जाय आणि देवाचो उतर कितें सांगता जजूच्या गावांनी म्हाका पेगोणी मेळटली मेवली म्हणून देवाचे उतर आमकां सांगता राईट सो हो मनीस विचाराचेर आसा तो म्हणटा देवाच्या उतरांतल्यान आपल्याक पेगोणी मेळ्ळी जशे गावांनी म्हाका पेगोणी मेळ्ळी पूण तो मनीस उबो रावंक तयार ना जाल्यार ताका भावाट आसा देवाच्या उतराचेर ना पूण जंय मनशाक भावाट आसता तो मनीस ओके पावल मारून फुडें पावल घालून आपल्याक भावाट आसा देवाच्या उतराचेर ताका लागून आपण चलोवंक शकता आनी तो ट्राय करता जेन्ना तो ट्राय करता तेन्ना ही पेगोणी ताच्या जिवितांत भितर येता तेच भाषेत ओके जेव्हा आमचे मागणे जाऊ जाय कसलेही मागणे जाऊ ओके ते भावाटाचे
ते आपल्या आपण हे मागणे आता केलं आणि आपल्या ऑलरेडी फॉर झालं आणि आता पुढले मागणे किती जाऊन जाय दुसऱ्या पाठी तू इगोजित गेला किती मागतलो तेव्हा अजून मिळणार नाही दुबाव तर ते मनशाक कितेच देवाबद्दल फॉर जावचं नाही हे देवाच्या उतरूच आमकां सांगता ओके दुसरे पाठी जेव्हा तू ओके मागणे करता तेव्हा तुझ्या मागणे अशा जाऊ जाय की देव बरे करू मला जे दृष्टी पडना पण हा जाणा देवा हे तुझे माझ्या जीवनात ऑलरेडी मला फॉर केला ओके आणि हे मागणे आम्ही करूच जाय ओके विचित्र भाषेत न्हू विचित्र भाषेत मागणे करूच जाय पण त्याच प्रमाणे ओके आम्ही सजमता देवाच्या मागणे करूक जाय आणि हे सजमता देवाशी मागणे जेव्हा आम्ही करतात आणि विचित्र भाषेत जेव्हा आम्ही मागणी करतात ओके त्यांना ओके देव आमचा वाटे दाखवतो नी देरा आमचा उत्ती करतो आणि जे किती आम्ही चोवत ना ते आमच्या दृष्टी पडतो या देवाचं उत्तर आमचा सांगा प्रेस द लॉर्ड Praise the Lord. Hallelujah. Just give me Proverbs chapter 4. Proverbs chapter 4, verse number 5. Now what we are going to learn now, you have to pay attention. If you don't pay attention, it will be difficult. If you pay attention, it will be so easy to understand that it will, you'll go back home smiling. Are you ready? Yeah, I'm going to sit there. Okay, these are circuits. No, don't march. Okay, keep. हे आमच्या जीवनात ओके गरजेचे आणि हे सपोज आम्ही चीज लाईन ऐकत आणि चोयत जाल्यात ओके आमच्या जीवनात आमच्यानी ते पुढे वरून जातात प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड गेट विजडम गेट अंडरस्टँडिंग व्हाट इज द बायबल से गेट विजडम गेट अंडरस्टँडिंग अ क्वेश्चन व्हाट इज द डिफरेंस बिटवीन विजडम अँड अंडरस्टँडिंग Wisdom. Yeah, James 1:5. First wisdom, first Divya, 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 Yes. What was the question? What is the difference? Difference you explain. Okay, Ginyan and Sozmikai. Don't. Okay, Ginyan munche kide and Sozmikai munche kide. Sozmoni. And then the question is, how is that related to tongues? And yes, only I mean... Ginyan, for example, we are healed by the wounds of Jesus. उलयता जेव्हा तू विचित्र भाषेत उलयता त्यांना तूच जेव्हा आम्ही कितलं स्क्रिप्चर वाचता पण सोजबिकाय आम्हाला माहिती ना ओके पण ती सोजबिकाय मेळव ओके आम्ही विचित्र भाषेत जेव्हा उलयतात त्यांना हे गिन्यान आम्हाला मेळटा ते देवाच्या उतरा प्रमाणे आणि जेव्हा त्या देवाच्या उतरा प्रमाणे गिन्यान आम्हाला मेळटा जाणा आम्ही आता ते आम्ही पुढे घालतोली आमच्या जीवितात ते दॅट इज द टाइप यू विल हॅव द Let me explain wisdom and understanding. When you pray in tongues, you are speaking the wisdom of God, but you are speaking it in a mystery. When you pray in tongues, you are speaking God's wisdom. Holy Spirit gives us utterance. That's what you see in Acts 2:4. Okay, the scripture that you were seeing from Acts 2:1. If you see verse number 4, it says, we open our mouth, we speak, and the Holy Spirit gives us words to speak. But he can only give us words to speak.
When you're praying in tongues, you are speaking God's word. You are speaking God's wisdom, but it is in a mystery. Okay? You can't understand. That's why I told you, when you're praying in tongues, you are speaking divine mysteries and coded secrets. See, when you're praying in tongues, you're speaking the wisdom of God. Paul says, I pray in the spirit, but I pray in the understanding also. So when I'm praying in tongues, yes, I'm speaking the wisdom of God. Yes, I'm speaking the word of God in a way I can't understand. I'm speaking it in a mystery. But now, as I begin to pray in the understanding, and I say, Holy Spirit, whatever I pray, give me the understanding of whatever I spoke in tongues, that is when I get the understanding of the wisdom. So when I pray in tongues, I'm speaking God's wisdom. When I pray in understanding, saying, Holy Spirit, you reveal to me whatever I spoke, that is when I get understanding. And so give me 1 Corinthians. Paul talks about this, okay? 1 Corinthians 14, I think it's verse 28. जेव्हा उत्मिक भाषेत आम्ही उलयतात त्यांना आमकां तेची सोजमणी मेळना पण जेव्हा आम्ही देवाकडे मागता हेची सोजमणी आमकां दी त्यांना देव आमकां हेची सोजमणी दिता आणि ही सोजमणी जेव्हा आमकां मेळटा त्यांना या जीवितात आम्ही आमचे अप्लाय करतात व फुडे घालतात त्यांना आम्ही ओके देवाचे भाषेत आमकां आमच्या जिवीत चलोक आधार मेळटलो आणि आवर लाईफ विल नेव्हर बी नॅचरल बट आवर लाईफ विल बी सुपर नॅचरल ओके तेच आम्ही आमच्या जीवितांनी एक्सपिरियन्स करतात तुम्ही करतात राईट ओके पहिली साधे जिवीत जे येताले देवाचे उतर नाचतना जे येताले त्यांना तुमचे जिवीत चोयात आणि आज देवाचे उतरा प्रमाणे तुम्ही चलतात आणि देवाचे उतर शिकवून शिकवणी घेऊन तुम्ही चलतात आणि विचित्र भाषेत उलयतात त्यांना ओके तुमकां कितें सुस्पिकाय मेळटा आणि तुमची कामां कशी भाषेन जातात आणि कितें करूंक जाय आसता जाल्यार हे कशें करचें हिंगा कितें करचें नेक्स्ट कितें करचें ही सुस्पिकाय आमकां देवाच्या उतरा वरवीं आमकां मेळटा पूण अदरवाईज कितें जाता जेन्ना ही विचित्र भाशेन आमी उलयना हे पवित्र आत्म्याच्या देण्यांनी आमी भरप ना जाल्यार ते उतर एक स्टोरी कशी आमी सजमतात पूण ते आमकां दिसता की हे उतर आसा देवाच्या एक कडेन पूण ते देवाचे उतर थिंगाच आसता पूण आमचे जिवीत आमी देवाच्या उतरा प्रमाणे चलना आनी एवरीथींग वील बी नॅचरल इन आवर लायफ प्रेज द लॉर्ड प्रेज गॉड कितले जाणां तयार आसात आज तुमी विचित्र भाशेन उलोवपाक सगळीं आसात प्रेज गॉड प्रेज द लॉर्ड होय बिकॉज दीस इज अ गिफ्ट इट इज अ गिफ्ट आणि हे देणे ओके आमचा एक बर्थ राईट जल्मासून आमच्या भीतर देवान घालिल्लो असा आणि हो विचित्र भाषेत तू उलयतलो जाल्यार ओके तू पहिल्याच दिसा फ्लुएंटली उलयतलो जे भाशेन एक माय ओके ह्या भुरग्याक आम्ही विचारले ओके पहिल्याच दिसा ते ओके हॅलो मामा हव यू म्हाका भूक लागल्या जेवण दी म्हणटले ते भाशेन उलयतलो ना पहिल्या दिसा मामा मामा पहिल्या दिसा देखून तू पहिल्या दिसा रडले जेवण जाय त्यांना राईट ओके बाकी ओके ते कंटिन्यू जाय वरस भर वयता पण ओके कांयच एकूय उतर उलयना पण स्लोली स्लोली ओके यू स्टार्ट लर्निंग आणि त्यांना सडनली एक दिस येतात मामा म्हणटा डाडा म्हणलं मामा राग येतो ओके सो ओके आपण तुला चोयता एक वर्ष झाले ओके पण आता तू डाडा म्हणता सो ओके ते भाषेन ही टर्म्स एक विचित्र भाषा जी आमच्या जीवनात असा ती पण आम्ही अजून प्रॅक्टिस करू ना पण ह्याची प्रॅक्टिस ओके पहिल्या दिसा ओके मामा डाडा पहिल्या दिसा ओके यू विल से हालेलुया हालेलुया बट आफ्टर ओके स्लोली इट विल कम अँड देन यू विल बी फ्लुएंटली स्पीकिंग एज अ लँग्वेज ओके एक लँग्वेज एक भास कशी तू उलयतलो ही शिंते रे गे लबा रबा ने शिंते ला रबा अशी उतरां तू उलयता ओके बट ती उतरां तुझ्या जिवितांत येतली स्लोली बट पहिल्या दिसा तू उलयता तेन्ना चिंती नाका आणि दुसरें हे करून आपल्याक कितें येता असं चिंतना इतली आम्ही आता सोजमणी गेले ही सोजमणी उघड असत हे रिकॉर्डिंगूय अपलोड जातले हे टिचिंग पत्ते वचून ऐकत केन्ना एक स महिन्यांनी ऐकत ओके स्वतःच काय ऐकूंक जायना एक स महिन्यांनी ऐकत वचन ऐकत सो दॅट यू कॅन रिन्यू युअर माइंड दॅट वॉट इज द बेनिफिट ऑफ स्पीकिंग दिस टॉक्स ही विचित्र भास उलयल्यार कितें आमच्या जिवितांत बरेपण येता ते कित्याक लागून आमकां ही विचित्र भास उलोवपाक गरजेची प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आय डोंट नो एक्झॅक्टली व्हेअर द वर्स इज बट देयर इज वन वर्स वेअर पॉल सेज If you can search and
it. Paul says that when a person prays in tongues, let them also pray to the Holy Spirit so that he may interpret. Okay, so that he may interpret. That is the key word he uses. When he prays in tongues, let him pray to the Holy Spirit to interpret. So when I pray in tongues, yes. Put 14, 16. No, that is different. Another verse. Praise God. Praise God. So it says, let him pray to the Holy Spirit so that he may interpret. Means what? Praying in tongues is not enough. But after praying in tongues, we also need to pray to the Holy Spirit and say, Lord, whatever I spoke in tongues for the past 1 hour, half an hour, 45 minutes, 1.5 hours, 2 hours, however long, Lord, whatever I spoke in tongues for this time, Lord, help me, give me the interpretation, give me understanding. Lord, teach me, Holy Spirit, help me to understand all that I spoke. Praying in tongues is not enough. But once you finish praying in tongues, also pray to the Holy Spirit for the understanding. Because yes, you can speak the wisdom of God, but just speaking the wisdom of God is not enough. You need the understanding. And the understanding only comes when you open your mouth and say, Holy Spirit, you teach me. Praise the Lord. I just passed the Holy Spirit, I know. देवाकडे आम्ही मागवत जाय की हे जे आम्ही विचित भाषेत उलयतात ते आमची सोजमणी ते आमकां दी म्हणून आणि जेव्हा तू ही सोजमणी मागता हाजरी जाय तू मागता देव म्हणटा ओके जेम्स 1:5 ओके इट सेज ओके दॅट आस्क फॉर विजडम अँड ही गिव्स लिबरली देव आमकां हो विजडम दिता ओके ही गिव्स अस लिबरली आणि ओके हे जेव्हा आमकां हेची सोजमणी जेव्हा आमकां मेळटा तेव्हा देवाचे उदर आमकां मोर मोलादीक आणि फळादीक जाता आमच्या जिवितांत प्रेस द लॉर्ड सो हे भाषेत ओके जेव्हा तू विचित्र भाषेत उलयलो उलयले म्हणूनच जायना पण मागण्यात मागोक जाय की जे किती आपण उलयला ते आपल्या जिवितात आपल्या त्याची सोजमणी दी आणि ही सोजमणी जेव्हा तुका मेळटली तेव्हा ओके जिवितात तू किती करूक वयता त्याचा रिझल्ट जातलो सुपर नॅचरल नॉट नॅचरल प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया सो नाउ लेट्स ऍक्टिवेट आर यू रेडी सो हाउ मेनी ऑफ यू डोंट हैव द गिफ्ट ऑफ टंग्स दे से Do they have gift of tongues? No. Sister, you have? No. Brother, you have? No. Brother, you have? Yeah. Okay. Yeah. What the bari kaita? Okay. Ada tumi yo prashna janna kello tenna kitla janani mulle ho gift of tongues amka na mulle. Okay. O gift of tongues is a birthright. Munje kine o gift is already there inside us. ज्या दिसा आम्ही बावतीस गेल्लो आणि ज्या दिसा आम्ही जेजू स्वत मारले त्या दिसा वो गिफ्ट आमच्या जिवितांत भितर आसा पण तो ऍक्टिवेट झालो ना सिम कार्ड आमच्या मोबाईलात आम्ही घायले आसा पण ते अजून ऍक्टिवेट करूक ना पण आता ओके आम्ही वो ऍक्टिवेट करतो जेव्हा तू ना म्हणता तेव्हा तो ऍक्टिवेटही जाऊच ना सजमता तुमकां सगळ्यांक जेव्हा तुम्ही म्हणतात की वो गिफ्ट आमकां ना पण देवाच्या उतरा प्रमाणे किती सांगतात जेव्हा तू जेजू म्हणून तुझं सुरेंडर म्हणून स्वत मानतात त्यांना वत्म पवित्रत्म्यावरती हो गिफ्ट तुमच्या भितर असा येतोलो न्हू आता आम्ही मागतोले आणि येतोलो न्हू तो तुमच्या भितर ऑलरेडी असा पण आता आम्ही तो ऍक्टिवेट करतले कशी भाषेन ऍक्टिवेट करतले बाबाटात की ओ म्हज्या भितर असा हांव उलयतलो जेव्हा आम्ही हालेलुया म्हणतले त्यांना ओके तुझीच जीव ओके दुसऱ्या भाषेत वयतली आणि ही विचित्र भास तू तुझ्याच कोणातल्यान उलयतलो पण हो बवाट कोणाक असूक जाय आमकां तुमकां असूक जाय ओके की तुमच्या भितर ते असत आणि हो आता हे वेळार हो ऍक्टिवेट जातात आणि हे भाषेत हा उलयतलो आणि देवाकडे हा उलयतलो प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया सो ऑल दोस हु डोंट हैव द गिफ्ट ऑफ टंग्स स्टैंड एंड एवरीवन And close your eyes. Yes. And now is your time. Your time to talk to God spirit to spirit. Your time to speak his word. Your time to fellowship with him. Come on, close your eyes. Forget about everything around you. Who is there next to you? Forget about it all. And just open your heart out to the Lord. तोंड ओके करून उलयात ओके उलयना जाल्यार ओके आमच्यानी उलोवंक जायना कित्याक देवान आमकां तोंड दिल्लें आसा उलोवपाक ओके देव आमच्या पासून उलोवंक शकना आमी उलोवंक जाय देवा पासून ओके
दिस गिफ्ट इज ऑलरेडी देयर सो आम्ही हालेलुया म्हणून प्रॉमिस करूया ओके पण जीतू जीतू म्हणणार येस हालेलुया बिफोर यू बिगिन टू स्पीक एनीथिंग जस्ट लेट्स अस प्रे येस फादर इन द नेम ऑफ जीसस वी थैंक यू वी प्रेज यू लॉर्ड थैंक यू लॉर्ड फॉर यू आर हियर राइट नाउ इन अस यू आर विथ अस लॉर्ड यू आर हियर इन दिस प्लेस यू आर मूविंग in this midst you are touching our hearts you are turning our lives you are making doors no man can shut Lord Father right now we yield ourselves to you Holy Spirit Lord we want to speak your language we want to speak to you face to face we want to come to your level and talk to you like never before right now Lord I release fire of God flow right now into this place flow right now into this room I believe that this cloven tongues of fire that the apostles experienced are flowing into your life right now receive it receive the power of God receive the glory of God receive God's power his power his that fire the tongues of fire coming upon you come on open your mouth and begin to speak hallelujah hallelujah come on say hallelujah 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 Hallelujah. You begin to feel your tongue wobbling. When your tongue is wobbling, don't stop. Hallelujah, 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 Speak loudly. This is it. Speak. Hallelujah. 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 Hallelujah.
Hallelujah, 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 hallelujah.
दॅट इज अ क्वेश्चन फॉर यू ऑल. ओके, नॉट आय कॅनॉट आन्सर दिस क्वेश्चन. कितलो टाइम आम्ही देवाक सांगतले, वो टाइम मुझ्यान तुमकां दिवंक जायना, सांगूंक जायना. बट यू ऑल हॅव टू डिसाइड एंड यू ऑल हॅव टू कम टू अ प्लेस ओके वेर यू डिसाइड दॅट दिस इज अ टाइम आय विल गिव्ह फॉर द लॉर्ड. अँड वेन यू स्टार्ट विथ स्मॉल द होली स्पिरिट विल मल्टीप्लाय दॅट इन युअर लाइफ. गोटे 10 मिनटां दिता आपण, पूण देऊच तो टाइम तुका मल्टीप्लाय करतो. टाइम आमकां एक कडेन मेळना म्हणटात आमी, भुरगीं आसा तुका कितलेच कामां आसता, कामाक वचूंक जाय, पूण गॉड विल मल्टीप्लाय युअर टाइम. एंड दॅट्स वॉट आय हॅव सीन इन माय लाइफ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंटिन्यू. हालेलुया. ओके, यू कैन ऑल बी सीटेड. प्लीज कम. कोणाकूय पेकोणी जाय, कसली पेकोणी जाय, तसो नाका. ओके, कोणाकूय पेकोणी जाय जाल्यार फुडें यो, वील प्रे फॉर यू. कसली पेकोणी जावं ती, ओके, आत्मिकायेन जावं वो ओके फिजिकल पेकोणी जावं. Yes. He was praying for the interpretation. Okay. Yeah. Pray for okay. Interpretation and understanding. Yeah. Father, in the name of Jesus. And yes, so I'm able to so glad to come here. Okay. So interpretation and understanding, which is the vision to pass. I'm able to and I ask for guru on that. Only Gara time is that. Only when that understanding, I know I'm able to come here. Okay. So glad. Praise Lord. Father, in the name of Jesus. Thank you, Lord. Thank you, Father, for Lord, your power has been working in us. We have received, Lord, all of us, the gift of tongues, which is our birthright, to speak to you, talk to you, have a relationship with you. Right now, Lord, I believe for the interpretation. Holy Spirit, all that we have spoken, all that this brother has spoken, Lord, reveal to him, reveal to all of us present over here, reveal to all of us whatever we have spoken. Lord, let it not just be theory knowledge, but help us, Lord, that whatever we learn, we can also apply it in our life. Let it be practical working knowledge, Father. Help us, Lord, to understand, open our eyes, Lord, to see you face to face, open the eyes of our heart, Lord. To know you more, to see you, to understand your word, to see your face, to understand your glory. Right now, Lord, I believe that there's interpretation of the word flowing into everyone present over here, including this brother. Thank you, Lord. You are helping him to understand, helping us to understand all that you want us to know, learn, and apply. Thank you and praise you. In Jesus' name, amen. 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 प्रेज लॉर्ड. सो हो जागो जाऊन आसा कसलो, ओके, आम्ही केन्ना दोतोरागेर गेल्यात न्हू, आणि दोतोरागेर हॉस्पिटलात जेव्हा वयता, डिस्पेन्सरीत जेव्हा वयता, त्यांना किती जाता, दोतोर तुमका पेकोणी दिन थिंगासून धाडटा, राईट, वखद दिता, ओके, कितें तरी सांगता जे भाशेन, ओके, हे तुका दुयेंस आसा, ओके, हे टेस्ट केलो, हे तुका प्रॉब्लम आसा म्हणून सांगता, आणि मागीर तुका वखदां दिता, राईट, आणि ती वखदां घरा घेऊन गेली म्हणतरी तुम्ही भायर मारूंक जाय, तर भायर मारतलो घेतलो घेतलो, ओके, घेवंक जाय. तेच भाशेन, ओके, हिंगा ह्या जाग्यार आमी येयली, आज हे देवाचे उतर आमकां मेळ्ळे, कितें तरी सजमणी मेळ्ळ्या, होली स्पिरिट हॅज स्पोकन टू यू समथींग, इलें तरी कितें उलयलां, आख्खे कडेन उगडास उरचें ना, पूण इल्लेशें तरी कितें तरी एक उतर तुमकां मेळ्ळां आसतलें, रायट, हे देवाचें उतर आयकलां तेजेर. सो तें उतर तुमच्या जिवितांत तुमी आपणायात. आनी वो इल्लोसो टायम, ओके, हालेलुया म्हणून, ओके, यू स्टार्ट, ओके, प्रेइंग इन टंग्स वेन यू गो होम, स्पेंड लिटल टायम एन्ड यू वील सी युअर लाइफ चेंज. जे भाशेन आमी दोतोरावली वचून, ओके, ही वखदां आमकां घेवन आमकां पेकोणी येता, तेच भाशेन हे देवाचे उतर आज आमी हिंगासून घेवन गेले जाल्यार घरा कडेन वचून तेजे कितें तरी करात, आनी इल्लोसो टायम सारत, आनी युअर टायम सारून, ओके, दुसऱ्याचे चिंतनाका, घरांत दुसरो मनीस करिना म्हूण हांवूय करचें ना, अशें न्हू, तूं हिंगा सगळ्या तुका देवान हाडला, तुका पावयला हिंगा, जाल्यार तुज्या जिवितांत हे पयलें गरजेचें, आनी तेन्ना तुज्या जिवितांत चोय दुसऱ्याचे जिवितूय वदतले तुमच्या घरा कडेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. ओके, वी विल फिनिश. फादर, इन द नेम ऑफ जीसस, थँक यू फॉर टीचिंग अस योर वर्ड. थँक यू लॉर्ड for showing us
and revealing to us your love for us. Help us, Lord, to continue to speak in tongues, to speak your language, to speak to you, spirit to spirit, intimately, to know you, Lord. Lord, let it not just be our life living in this world as natural, ordinary people. But help us, Lord, to yield ourselves to you, to surrender to you, and walk in the supernatural. Thank you, Father, for teaching us this truth. And help us, Lord, that as we go back into our ordinary life, to apply this truth, continue in the truth, see the truth working for us, and come back here with testimonies. Thank you, Father, for your glory. We love you, we thank you, and praise you. In the glorious name of Jesus we pray. Amen. Amen. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. Praise you, Jesus.